शहरात 8 एप्रिल रोजी रात्री 3 दुकाने फोडून चोरट्यांनी चोरी केली होती. यामध्ये अंबिका कृषी केंद्र येथून 7,000 रुपये, गजानन सुपर शॉपिंग मधून 43,000 रुपये, तसेच जलाराम प्रोविजन येथून 11,000 रुपये असे एकूण नगद 61,000 रुपये घेऊन चोरट्यांनी पळत काढली. या प्रकरणी पोलिसांनी चोरटे पळून जात असताना त्यातील दोघांना अटक केली असून बाकी दोघांचे शोध पोलीस घेत आहेत. 8 एप्रिल रोजी रात्री घाटची शहरातून 4 चोरट्यांनी दुकाने फोडून त्यातील एकूण 61,000 ची चोरी केली होती. तर शहरातून बाहेर पडण्यासाठी चारही चोरटे खापरी नाका येथे गाडीची वाट पाहत असताना रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी आरोपीवर झडप घातली असता या चौघांपैकी 2 आरोपी अंधारात फरार झाले. परंतु उर्वरित 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असता त्यांच्याजवळून 8,000 रुपये नगद आणि घरफोडी करण्याचे साहित्य जप्त केले आहे. त्याचबरोबर फरार आरोपींचा शोध घेणे सुरू. हे चारही आरोपी उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून घर पेंटिंगच्या कामावर रोजदारीवर ठेकेदाराकडे मेल त्या शहरात कामावर जायचे आणि रात्रीच्या वेळी दुकाने फोडून चोरी करायचे अशी माहिती समोर आली आहे. तर पुढील तपास ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घेत आहे. तर पोलिसांच्या उत्तम कामगिरीमुळे शहरात पोलिसांवर अभिनंदन देखील होत आहे. रात्री अंदाजे 2:30 ते 3 वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घाटंजे शहरातील गजानन सुपर शॉपी आणि जलाराम प्रोविजन ही 2 किराणा मालाची दुकाने फोडलेली आहे. त्यानंतर दुकान फोडल्यानंतर चोरटे पळून जात असताना रात्री गस्तीवरील पोलीस कर्मचारी यांनी मोठ्या शिकापणे त्यांना पकडले आहे आणि त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि इकडे आम्ही घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनला. तर सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. आणखी काही आरोपी त्याचा इन्वॉल्व आहे का त्याचा आमचा तपास सुरू आहे. VKB न्यूज साठी यवतमाळवरून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. बॉसने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.